मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर खालापूरजवळ भरधाव वेगातील साखरेच्या ट्रकची समोरून जाणाऱ्या टँकरला जोरदार धडक बसली आहे. धडकेनंतर हा ट्रक पूर्णतः उलटलाय. या दुर्घटनेत ट्रकच्या क्लीनरचा जागीच मृत्यू झाला असून चालक गंभीर जखमी झालाय. मुंबईच्या दिशेने साखर घेऊन जाणाऱ्या ट्रक चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून वाहनाची समोरून जाणाऱ्या टँकरला धडक बसली. त्यानंतर ट्रक रस्ता दुभाजकाला लावण्यात आलेल्या बायफ्रेंड रोपवर उलटला. यामध्ये गाडीतील क्लीनर रस्त्यावर पडलेल्या साखरेच्या पोत्याखाली दबला गेल्याने त्याचा मृत्यू झाला तर चालक गाडीतच अडकला होता. बोरघाट खोपोली पोलीस, देवदूत यंत्रणा, IRB पथक आणि सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी चालकाला गाडीतून बाहेर काढून तातडीनं रुग्णालयात दाखल केलंय. प्रतिनिधी मोहन दुबे, 3 News, पिंपरी चिंचवड.